नमस्कार. आजच्या निर्भया प्रकरण जे तेलंगणामध्ये घडलं हैदराबादला, त्यामध्ये जी विक्टीम होती त्या विक्टीमचे जे आरोपी आहेत त्या आरोपींचे आज पोलिसांची सकाळी जी झटापट झाली त्याच्यामध्ये त्यांचं एन्काउंटर झालं. खरं तर प्रथमतः नागरिक म्हणून ही गोष्ट स्वागतार्ह आहे, कारण अशा व्यक्तींना, अशा गुन्हेगारांना अशी तात्काळ शिक्षा जर झाली तर यापुढे कोणीही असे कृत्य करायला धजवणार नाही. त्यामुळं असं हे एकंदरीत जर बघितलं तर ते नागरिक म्हणून आहेच, परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्याला अनेक कंगोरे आहेत. एक न्यायाची संधी त्यांना मिळायला हवी असं कायदा सांगतो किंवा न्याय सांगतो, त्यामुळे ती एक बाजू आहे. परंतु ज्यावेळेस एखादं व्यक्ती अमानवी कृत्य करतो आणि ते कृत्य जर त्याच्याशी अतिशय क्रूरपणे असेल तर निश्चितच त्याला तेवढीच क्रूर शिक्षा व्हायला हवी, हे मात्र माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. प्रियंका रेड्डी ही अशी स्त्री होती, ती आता या जगात नाही. ते म्हणजे ते चार क्रूर व्यक्तींमुळे जी यातना या स्त्रीला सहन करावी लागली. ती जर त्या चार व्यक्तींना दिली असती तर ते चांगलेच झाले असते. पोलिसांनी जे काही जे केले ते चांगलेच केले. जर त्यांनी ही केस जर कोर्टात नेली असती तर त्यांना यावरती भरपूर कालावधी लागला असता. ते पोलिसांनी न करता तात्काळ जो निर्णय घेतला तो योग्यच होता आणि चांगलाही. जे एन्काउंटर आज झालेला आहे ते चांगलंच झालं आहे, पण ज्या यातना तिला झालेल्या आहेत त्या तुलनेने जी शिक्षा त्यांना मिळाली आहे ती फारच कमी आहे. अशा लोकांना कठोरातली कठोर यातनामय शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे परत कोणत्या स्त्रीला त्रास होणार नाही आणि कोणत्या स्त्रीकडे कोणी अपमानितपणे आणि वाईट नजरेने कोणी पाहणार नाही. जर आपल्या देशातील स्त्रिया सुरक्षित असल्या तर आपल्या देशातला विकास होणार आणि निर्भयात पूर्ण निर्माण होणार नाही. प्रियंका रेड्डीसोबत झालेली घटना, आरोपी दिलेली शिक्षा कौतुकास पात्र आहे. समाजामध्ये घडत असलेल्या घटना बघता मुलींच्या सुरक्षिततेवर खरंच प्रश्न निर्माण होतो. आज कित्येक मुलींची चुकी नसताना अशा घटनांना सामोरे जावे लागते. समाजात मुलींना बघण्याचे दृष्टिकोन बदलायलाच पाहिजे. म्हणून मला वाटते आरोपींना दिलेली शिक्षा अगदी योग्य आहे. समाजात असे कृत्य करणाऱ्या आरोपींना शिक्षा दिलीच पाहिजे आणि ही शिक्षा अतिशय योग्य आहे. पुन्हा असा विचार करणाऱ्या घटनेचे आठवण असायला हवे. यापुढे अशा घटना घडणार नाही. त्या आरोपींना कठोरात कठोर तात्पर्य शिक्षा दिली पाहिजे.